तो जो बॅटिंग देखील चांगली आहे बॉलिंग देखील चांगली आहे आणि याच दरम्यान शुभा आगमन होत आहे आदरणीय रतनजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झालं साहेबांचं देखील सरपंच अशोक दोन हजार तेवीसमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत इवनिंग सेशन क्वालिफायरचे मॅच आपल्या भेटीस येत आहे समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत सुनीलजी पवार सर आणि मोनिश पाटील तर ज्या पद्धतीने आपण उल्लेख करत होतो बघा दोन्ही संघांचा विचार केला ना तर दोन्ही संघ तितक्याच साक्तीचे आहेत कारण की आपण दोन सत्र पाहिले पहिल्या सत्रामधून कॉल आजच्या शेवटच्या मॅचमध्ये येणारा संघ सापाड पाहायला मिळतो शेवटच्या सत्रामधून आपण पाहिलं वसार संघ आला आणि दोन्ही संघांचा जर विचार केला तर अनेक साऱ्या संघांना ते हरवून इथपर्यंत पोहोचलेत आणि या बॅटलवरती किंवा या स्टेजवरती आमोरे सामोरे भिडताना मी म्हणेन की जशास तशी बॅटल होणार आहे दोघे तितकेच तितक्याच आहेत दोघांकडे गोलंदाजी चांगली आहे बॅटिंग चांगली आहे वसार संघाने पण दाखवलं आहे टीम सापाड संघाने पण दाखवलं आहे पण आता इथून विजयी संघ एक होणार आहे आणि कोण पुढे जाणार हे पाहावं लागेल अटिता म्हणजे एकूण जर विचार केला पण एका टीमला इथून मात्र घरी जावं लागेल ती टीम, टीम कुठली असेल इथून मात्र चांगला खेळ तो जिंकेल बघा एक कॅश प्राईज आहे चॅम स्पोर्ट्स चे प्रोपरायट ओनर जितूरादा शेलार यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे दोन्ही संघांच्या फलंदाजांसाठी कॅश प्राईज सिक्सरिक जर कम्प्लीट केली तर दिले जातील एक हजार रुपये तर दोन्ही या टीमच्या जर चर्चा केली आपण एकीकडे पाहतोय नितीन आहे दुसरीकडे पाहतोय अतुल आहे या दोन खेळाडू खूप काही अवलंबून असेल तर रवी आणि या स्ट्राईक असेल इथे मात्र नितीन क्षणी प्रभावशाली कामगिरी केलेली आहे बॅटिंग असू की बॉलिंग ना नितीन वरती खूप सारे लक्ष लागले आणि टीम सापाड संघाने नितीन वरती प्रिपरेशन करून देखील उतरले असतील कारण की मागच्या दोन मॅच ते बघत होते नितीनची कशा प्रकारे नितीन अग्रेसिव्हली खेळतोय कुठल्या सिच्युएशन वरती मोठे फटके आणि कुठला सिच्युएशनला तो स्वतःवरती नियंत्रण ठेवतोय त्यामुळे नितीन वरती प्रिपर नक्कीच होऊन आले असतील तर पहिले चेंडू टाकण्याच्या चे तयारीमध्ये विकी प्रभावशाली कामगिरी सपाट टीमच्या माध्यमातून पाहिली आपण पहिलाच चेंडू राऊंड द विकेट विकीचा पहिला चेंडू वेगवान होता पूल करण्याचा प्रयत्न संपर्क चांगला होत नाहीये चांगली सुरुवात पाहायला मिळते इथे मात्र गोलंदाज विकीच्या माध्यमातून खूप चांगला चेंडू एक्झिक्यूट केला गेला बघा टप्पा पडल्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता पण बाटला चेंडू लागल्यानंतर चेंडू तिथेच जरवळला गेला आणि त्या अनुषंगाने पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सुरुवात निर्धाव चेंडू ने केले बघा लागेल दुसरा चेंडू कशा प्रकारे असेल हा चेंडू पहा ऑपस्टमच्या खूप जास्त बाहेर आहे पंचांचा इशारा येतो यस इट्स अ वाईट बॉल एक्स्ट्रा धाव दिली गेली आहे प्लॅनिंग आहेत नितीनच्या बाटपासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला गेला पण एका गोष्टीकडे दे लक्ष ठेवलं तर कव्हरच्या क्षेत्र खाली या जर या चेंडूवरती कन्व्हर्ट केला असता तर धावा मिळू शकला आणि अनिचित अतिरिक्त चिनवणी आता मात्र एक रन मिळते खातं उघडल्या गेल्या वसा टीमचं प्रभावशाली गोलंदाजी पाहायला मिळेल काय या चेंडूवर वेगवान चेंडू आणि म्हणतो की आपण हा चेंडू काउंट होणार ज्या प्रकारे ऍक्शन केली होती मुगेच्या क्षणिक चेंडूला मात्र बॅटने अडवलंय त्यांचा डिसिजन येतो की हा चेंडू मात्र काउंट झाला गेलाय निधाव चेंडूची सांगता केली जाते आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सिरावताना देखील पाहायला मिळते धावसंख्या फळकावरती एक आहे पहिली धाव जर बघितली गेली तर वाईटच्या स्वरूपामध्ये खातं उघडलं गेलंय टीम वसार संघाने आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर आता नितीन कशा प्रकारे बाग करतोय स्वतःला हे पाहावं लागेल दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तिसरा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बाटच्या पड्ड्यात आलेला नाही आहे म्हणून म्हटलं होतं उल्लेख केला होता सर की नितीनच्या अगेन्स प्रिपेअर करून उतरला असेल टीम सापाड संघ आणि ते प्रिपेरेशन आतापर्यंत मी म्हणेन की सक्सेसफुली ठरत आहे अगदी बरोबर उल्लेख आपण पन। पूर्णपणे अभ्यास केला की नितीनच्या अगेन्स्ट कशा कर प्रकारे आपल्याला गोलंदी करायचे या बॅटरला कशा प्रकारे बांधून ठेवायचे परिपक्व अभ्यास करून आता मात्र गोलंदाजी हाताळतोय विकी हा वेगवान गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेट ओ, परत एक चांगला चेंडू याच मात्र अडबॅटनी फक्त टर्न केला चेंडूला मिड ऑनला चेंडू येतोय आणि त्यापूर्वी मात्र चौथ्या चेंडूवर आपलं व्यक्तिगत डाव्याची सुरुवात करतोय दबाव कशाला म्हणतात सुस्वागतम सुस्वागतम सु असे आमचे चीफ गेस्ट गावचे विद्यमान सरपंच आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत शिक्षण महर्षी आदरणीय करसनजी ठाकरे साहेबांचं देखील शुभागमन झालं आहे दोन्ही मान्यवरांचा जवळमान क्रिकेट संघ सरवली वतीने ऑल आमच्या मॅनेजमेंटच्या वतीने सरपंच चषक दोन हजार तेवीसच्या या भव्य दिव्य पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत निचित चांगलं षटक सध्या तरी आहे आपण विकी यांचं प्रकारे हे प्रेशर टाकलं दबाव टाकलं धावसंख्या फक्त दोन आहे मनीष म्हणतात ना तुम्ही दिवसभर मेहनत करून शेवटच्या क्षणी जर तुमचं तरी खेळ ढिसाळलं तर मग तुम्ही त्याच्या धडा घेऊ शकत नाही आहे इथून आता कुठल्या संघाचं प्रदर्शन चांगलं असेल आणि पुढच्या फेरीत प्रवेश करेल नक्कीच या स्टेजवरती तुमची एक चुकी इतकी मागे ठरणार आहे की तुमच्या संघाला या स्पर्धेमधून बाहेर करणार त्यामुळे एक एक पाऊल टाकताना तुम्हाला विचार करून टाकावं लागेल प्रत्येक डिसिजन तुम्ही जो घेताय तो योग्य आहे की नाही हे बघूनच तुम्हाला तो डिसिजन घ्यावा लागेल आणि कधी कधी म्हणतात साने कबुदीचा वापर करणं गरजेचं आहे गोलंदाज सजवताना विकी जबरदस्त कामगिरी योज पात्रा हा चेंडू लाईन कुठे हे चेक करतील पंच उजयष्टीच्या खूपच बाहेर अजून एक अतिरिक्त चेंडू टाकल्या गेलं या एका दहावीने टीमची धावसंख्या पुढे ती तीन एक कॅश प्राईज आहे निल्सन मडवी साठी जर झेल पकडला तर शिक्षण महर्षी आदरणीय ठाकरे साहेबांच्या माध्यमातून दिले जातील पाच हजार रुपये दादा ठाकरे साहेब व्यासपीठावर हो आहे आणि या निलसन साठी तब्बल एका झेल साठी रोख रक्कम पाच हजार रुपये होत माझ्याकडे हा चिनपा हा ऑन साइड ला क्षेत्र खाली आहे आणि मग खाली क्षेत्रामध्ये धावा नक्कीच मिळतील धावा किती तर मग मिळतात चार धावा चौकार आला आणि ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता बघा रवीवरती जिम्मेदारी आहे कारण की मागच्या दोन माच जर बघितला तर रवीने तितका चांगलं अशी कामगिरी केली नव्हती पण या सिच्युएशन मध्ये रवी जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि नितीनला साथ द्यावं लागेल बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा येतो यस इट्स बॉल अतिरिक्त धाव दिली गेली आहे आणि अतिरिक्त धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती एकने ने, एक ने वाढताना देखील पाहायला मिळते जाऊन पोहोचते आठ या आकड्यावरती ज्या पद्धतीने सर आपण चर्चा करत होतो रवीची इथे नितीनला साथ द्यावा लागेल कारण की पहिले तीन चेंडू जर बघितले तर नितीनच्या अगेन्स्ट थोड्याशा प्रेशरमध्ये होत्या अगदी बरोबर उल्लेख केला आपण कारण की विकी विकीच्या अगेन्स्ट कुठेतरी अडकत खेळतोय आणि त्या उलट पाहतोय आपण रवी या बॉलरला चांगलं समर्थने तोंड देतोय म्हणून नितीन याचा रोल असेल की सि पार्टनरची भूमिका अदा करणं सुपर शॉट मारला होता चौकाने मात्र पहिल्या चिन्ह स्वतःचं खातं उघडलं हो टीमची धावसंख्या पाहतोय धावपलकावर आठ आता मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज विकी सज्ज होतोय समोर रवी खूप मोठं नाव राऊंड द विकेट एव्हा स्वतः बॅक फुट ड्राईव्ह केलं कवर ड्राईव्ह पाहतोय आपण एका ट्रॅक दोन गाडीवरती मात्र हा ना हा ना करता करता शेवटी मात्र एक सिंगल कंप्लेट म्हणून आपण म्हटलं होतं ना, ना की तुम्ही ज्यावेळेस खेळपट्टीवरती हा खेळत असता त्यावेळेस तुमचा कॉम्बिनेशन तुमचा दोघांमेकावरचा एकामेकावरचा असलेला विश्वास चालमेल खूप जास्त इम्पॅक्ट करतोय आणि सर्वात मोठ्या गोष्टी सर तीन ज्या पद्धतीने मी सकाळी उल्लेख केला होता यस नो आणि वेट या तीन गोष्टींचा उल्लेख होत असला पाहिजे जेव्हा या तीन गोष्टींचा उल्लेख लढबडला गेला तर अशा प्रकारचे सिच्युएशन दिसतंय मी म्हणेन की विकेट धोक्यामध्ये होतं सावरलं गेलं उल्लेख है की एका खेळाडूवर तुम्ही अवलंबून राहू नका प्रत्येक सामन्यात नितीन खेळणार नाही त्यासाठी आता मात्र दोन सामने फ्लॉप गेल्यानंतर रवी याला मात्र बॅटिंगची सुद्धा आपल्या हातात घ्यावी लागेल आणि एका चांगली बॅटिंग करूनच चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे एका शतकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या शतकामध्ये जर बघितलं गेलं तर मग धावसंख्या फळकावरती विदाऊट लॉस नऊ आकड्यावरती बघा एका गोष्टीकडे जर लक्ष दिलं गेलं तर पवार सर नऊ धावा आल्यात पण दुसरी जमाची बाजू जर बघितली गेली टीम वसार सार संघाकडनं तर विकेट वाचवण्याचं सा काम केलं आहे विकेट इम्पॉर्टंट आहे या मध्ये अशा क्रुशियल मध्ये तुमची जितकी पार्टनरशिप बिल्ड होते जितकी तुम्ही पार्टनरशिप पुढे घेऊन जाणार आहे तितका फायदा होणार आहे तुमच्या संघाला कारण की आपण अनेकदा बघितलं आहे ना की पार्टनरशिपला सुरुवातीला जर तुम्ही पार्टनरशिप बनत असाल सुरुवातीला धावा आला तरी चालतील पण एकदा काय मैदानावरती सेट झाले तर मोठे फटके येऊ शकतात आणि हे दोन्ही फलंदाज असे आहेत की त्यांच्याकडे क्षमता आहे इथून येणारे दोन ते तीन ओवर जर हे दोन फलंदाज खेळत आहेत तर मग आता पूर्वर्ती जो आकडा दिसतोय ना येणार दोन तीन शक्कत काहीसा वेगळा आकडा असेल अतुल वर एक मोठी जबाबदारी असेल कारण की आता मात्र दोन चांगले खेळाडू एकमेका समोर येतील पसंत्या नितीन अवस्थेकलाय रवी समोर आहे क्षेत्रक्षण तोच कायम पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कवर, एक कवर बाउंड्री पुढचा चेंडू यावेळेस पात्र हा फटका अंडर एजचा आहे एकशा कवरकडे चेंडू डीपमध्ये मध्ये ट्रॅव्हल होते मिड अपचा क्षेत्रक्षक विकी जोपर्यंत चेंडूवर जातोय तोपर्यंत मात्र स्ट्राइक रोटेट होताना पाहतोय एका दावीने टीमची धावसंख्या दुरँेत प्रवेश करते बिनबा दहा पुढचा चेंडू या पहा फटका मिस टाइम आहे क्षेत्ररक्षक पोचतोय गलती आहे खूप मोठी चुकी म्हणावी लागेल कारण की नितीन सारख्या फलंदाजाला तुम्ही डॉमिनेट नाही करू शकत त्याला हलक्यात नाही घेऊ शकत आणि अनेकदा सर पाहिले ना की ज्या ज्या फलंदाजाची झेल सुटले येणारा परतीचा रस्ता त्याने खतरनाक आणि नक्की एकच म्हणावं लागेल चूक आहे की मात्र घोड चूक आहे या गोष्टीचा अर्थ खूप मोठा आहे ज्या प्रकारे नितीन याचा झेल सोडलं शेवटी हे घडणार होतं कारण की ज्या प्रकारे तो खेळत होता असं वाटलं होतं की चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न करणार आणि कुठल्याही व्यक्तीकडून चुका होतात संधी येत असते संधी प्रत्येकाला मिळत असते पण त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये असतं इथे चुकी घडली आहे पुढचा चेंडू यावेळेस पहा फटका सुंदर आहे पण डिपक वरला खेळाडू तैनात आहे एकच जाव मिळेल आणि एका धाब्याने धावसंख्या संख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते बारा आकड्यावरती बघा थोडासा दबाव गोलंदाजाने क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता गेल्या पहिल्या शतकापासून आपण पाहतोय ना की फलंदाजानं बांधून ठेवलाय फलंदाजाकडनं झालेले चुकीचा फायदा उचलला असता तर आता परिस्थिती वेगळी असते पण बघूयात नितीन काय करतं आप हा फटका फटका मारलाय तर चांगला पण क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय म्हणून म्हणतात ना की चुकी करणं ही चुकी नसतंय पण चुकीला वारंवार दर्शवणं चुकी असते पण इथे चुकीवरती सुधार केली आहे जी मागच्या चेंडूवरती घडलं इथं त्याची परतफेड होते गेल्या दोन सामन्यापूर्वी जो नितीन खेळपट्टीवर होता तो नितीन आहे की दुसरा वेगळा आहे ज्या प्रकारे या इनिंगमध्ये खराब बॅटिंग पाहिली आपण शेवटी मात्र त्याचा परिणाम पाहिलं वाईट लाँग ऑनवर छेल देऊन परतीचा प्रवास केला आहे नक्कीच नितीनचा विकेट मिळाला पण मी विशेष कौतुक करेन की विकीच्या मेहनतीमुळे कारण की सुरुवातीला विकीने चांगला दबाव टाकण्याचं काम केलं होतं आणि त्याचाच फायदा इथे पहा डायरेक्ट हिट आहे दरम्यान आदरणीय पवनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना पारितोषिक आलाय कुठलीही हायट्रिक करा चौकार असो षटकार असो या विकेट असो रोख रक्कम कॅश प्राईज दोन हजार रुपयाचं दिलं जाईल खूप मोठं व्यक्तिमत्व आहे हो आणि या दोन्ही संघावर मोठं प्रेम आहे पण सामना इथं मात्र खऱ्या अर्थाने षटकामध्ये निश्चित मी कुकर अतुल यांचं प्रकारे चांगल्या बॅटरीच्या विरुद्ध अप्रतिम बॉलिंग पहिल्या षटकामध्ये दबाव टाकलं आणि त्या संधीचं सोनं करताना मजबूर केलंय जेल देण्यासाठी गती परिवर्तन गती परिवर्तन प्रश्न विचारला गेलं जोरदार अपील आहे आणि इथं मात्र निश्चित तर षटकाची समाप्ती निश्चित मोणीस प्रकारे हा षटक हाताळल्या गेलं धावा किती धावपलकावर बारा जबरदस्त कामगिरी विकी आणि त्यानंतर अतुल Great, great bowling. नक्कीच खूप चांगली ज्या पद्धतीने स्टार्ट पाहिजे होता ज्या पद्धतीने सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली आणि असं म्हणतात ना की जर सुरुवात चांगली तर मग शेवट चांगला बघा सुरुवात तर चांगली टीम सापाड संघाने करून दाखवले पहिल्या शतकामध्ये नऊ दाबा आल्या होत्या विकेट लेस गेले पण महत्वाचं ते एक सिच्युएशन क्रिएट केली होती आणि तदनंतर त्याचा फायदा उचलताना बघा अतुलने चुकी नाही केली कारण की इथे बघा पहिल्या शतकात जो दबाव आला होता ना तो कॉन्स्टंट पुढे घेऊन जाण्याचं काम अतुलने चांगल्या पद्धतीने केलंय जर अतुलच्या आगेस एक दोन फटके मोठे आले असते तर मग पुन्हा एकदा जी सिच्युएशन बनवली ती कुठेतरी बाजूला दिसली असते कटितं म्हणतात ना तर तुमच्या कुठल्याही कामाची सुरुवात जर चांगली झाली त्याचा शेवटसुद्धा गोड होतो आहे मी तर म्हणेन की सापाट टीमसाठी सुरुवात अप्रतिम आहे शेवट गोड होईल की नाही हे आताच सांगणं कठीण आहे कारण की जेमतेम अशा स्थितीमध्ये पाच षटकामध्ये पन्नासपर्यंत जर मजर मारली विसरून चालता येणार नाही वसाट टीमची सर्वात चांगली बाजू म्हणजे त्यांची बॉलिंग अटॅक मजबूत आहे आणि अशा वातावरणामध्ये पन्नासचाकडा पार करणं थोडंसं कठीण जातो आहे हे सर्वांना माहिती आहे त्याचसाठी पन्नास धावा पहिले तुम्हाला धावपलकावर बनवणं गरजेचं आहे नक्कीच इथून येणाऱ्या षटकांमध्ये तुम्हाला आता टार्गेट सेट करावे लागतील तिसऱ्या षटकात किती धावा बनवायच्या चौथ्यात किती आणि मग त्यानंतर एक एक टार्गेट जशी तुम्ही पार कराल तुमचा एक मोठा आकडा नक्कीच दिसेल पण तुम्हाला त्या टार्गेटपर्यंत आता पोचावं लागेल तुम्ही इथून जर पन्नास साठ साठ पासष्टचा सा आकडा जर पकडला तर तिथ पोच तिथपर्यंत पोचणं कठीण आहे तुम्हाला एक एक छोटे छोटे टप्पे पार करत जावं लागेल भरत सज्ज होतोय राऊंड द विकेट मारा करण्यासाठी ओ सुपला फटका खेळण्याचा प्रयत्न काय घडलंय काय घडलंय म्हणजे इथं मात्र वाटते की हिट विकेटच्या स्वरूपात रवी परतीचा प्रवास करताना असंच म्हणावं लागेल आता मात्र सापाळ टीमचे प्रत्येक खेळाडू प्रत्येक गोलंदाज जे जे गोष्टीला हात लावतात तो सोनं होतात अतिशय अप्रतिम प्रस्तीचा आढावा जर घेतला तर सर्व चांगल्या गोष्टी सापाट टीमकडे होताना पाहतोय इथं मात्र एक हे टिकेटच्या स्वरूपात विकेट पडलाय स्थिती खूप नाजूक आहे पहिल्या दो दोन षटकामध्ये मित्र म्हणजे पूर्णपणे वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये तर पहिला आपण व्हाईट टी शर्ट ब्लॅक पॅन्ट या संघाचं म्हणजे सापाट टीमचं वर्चस्व पाहतोय आपण एक बलाट टीमच्या विरुद्ध नक्कीच म्हणतात ना की सर क्रिकेटमध्ये जिद्द चिकाटी संघर्ष मेहनत या सगळ्या गोष्टींचं समाविष्ट पाहिजेच पाहिजे पण त्याच्यासोबत तीन शब्द तीन आकड्यांचा नशीब नावाची गोष्ट साथ देखील असली पाहिजे मी म्हणेन की सापाड संघाला नशिबाची साथ देखील मिळते खूप छान उल्लेख केला आपण शेवटी नशीब जो आहे तो भेटणारच आहे जो नसेल किती प्रयत्न करा भेटणार नाही पलटी फटका पलटी फटका खेळण्यासाठी मात्र बर हा बॅटर पण इथं मात्र समोर सापाड टीमचे बॉलर आहेत बघा म्हणूनच म्हटलं होतं ना की तुम्हाला आल्या आल्या प्रहार करण्याऐवजी तुम्हाला एक एक टार्गेट सेट करायचे ते टप्पे तुम्ही क्रॉस करत गेले तरच तुमच्या धावा बनतील पण इथून प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याऐवजी एक एक टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल बघा आता बारा धावा बनवल्यात मी म्हणेन की पंचवीसचा टार्गेट सेट केला तद् नंतर पस्तीसचा केला तदनंतर चाळीस पन्नास पर्यंत पोहोचू शकतात पण त्या सिच्युएशन सारखं खेळ गेम करावं लागेल या गेम प्लॅनने आता उतरावं लागेल सांगायला प्रहार करण्याचा प्रयत्न होता नाही नाही इथून गोलंदाजी चांगली चालत्या खूप चांगली गोलंदाजी मी कौतुक करेन तिन्ही गोलंदाजांचं ज्या प्रेशरमध्ये गोलंदाजी केल्या ना ज्या पद्धतीने फलंदाजांना बांधून ठेवलंय ना ही <laughs> खरी मेहनत आहे किंवा हा जिद्दीने लढण्याचा संघर्ष मैदानामध्ये दाखवतात आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आपण जर्मन क्रीडामध्ये पाहतोय समोरचा जो पॅनल आहे असं वाटतं की अख्खा गाव आलेला आहे प्रत्येक खेंडू व टाळ्यांच्या कडकड्यात इथपर्यंत आवाज येतो म्हणजे किती जास्त संख्येने पाठीदाके या टीम सोबत आहे गोलंदाज किंवा फुल टॉसर घेऊन हा फटका पाहतो ऑन रेप कॅपमध्ये क्षेत्र शक्य विकीचं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं ग्रेट रिटर्न फक्त आणि फक्त एक जिथं दोन पाहिजे तिथं मात्र एक याला मत आत्मविश्वास वाढलेला आहे प्रत्येक खेळाडूमध्ये आणि त्याचाच परिणाम पाहतो की एक बलाड असलेल्या फलंदाजी या संघाला बांधून ठेवलं आहे दबावामध्ये नक्कीच ज्या पद्धतीने सुवर तुम्ही पाठीराख्यांचा उल्लेख केला पाठीराखे म्हणजे हा बारावा खेळाडू असतो हे अनेकदा आपण उल्लेख करत असतो हे जे आहेत ते पाठीराखे त्यांच्यामुळे कुठेतरी मनोबल देखील वाढत असतं आणि तो कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम सा ते सापड संघाचे पाठीराखे करत आहेत त्यासाठी तर सातत्याने समालोचक प्रत्येक समालोचक उल्लेख करतात अकरा खेळाडू आहे पण अख्खा गाव त्यांच्या पाठीशी आहे युट्यूबवर चिपकला असेल की प्रत्येक पाठीराखे गोलंदाज प्र या अपडेट उंच 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 आणि लांबच लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार ईश्वर रिलीजिंग होता या फटक्यांची गरज होती हा प्रेशर रिलीझिंग फटका होता जो दबाव आतापर्यंत आणला होता बघा एका फटक्याने चर्चेत -चर टाकलं पुन्हा एकदा सापड सांगायला कारण की सापडला ठाऊक होतं प्रेशर येत चाललाय जर मोठे फटके आले तर मग पुन्हा एकदा तो प्रेशर रिलीज होऊ शकतो आणि अशा इम्प्रुव्हाइजिंग स्ट्रोकची गरज होती तो विकीच्या बॅटमधनं आलाय पुढचा चेंडू आणखी एक आणखी एक दमदार आहे ताकत आहे ना जाकत आणि चेंडूला सरळ 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 फेकून दिलाय सीमा रेषा बाहेर षटकार मनीष जर पाहिलं शेवटच्या दोन चेंडूवर भरतला परत पाठवलं होतं दोन वेळेस लागोपाठ मेडिकेटच्या वरतून आणि जी स्थिती नाजूक होती या दोनच फटक्यांनी मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन आहे वसार संघ तीन षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण धाव धावपलकर धाव आहे त्या इथं मात्र पंचवीस सुपर बॅटिंग विकी आल्यावर मात्र असं वाटते की वसार टीम थोडंसं आता मात्र एका चांगल्या दिशेकडे वाटचाल करताना बघा जिम्मेदारी घेणं गरजेचं होतं मग कोण घेणार या सिच्युएशन मध्ये आपल्या संघासाठी संकट मोचक कोण बनणार बघा हे चक्रव्यू होतं आणि या चक्रव्यूमध्ये घुसणार अभिमन्यू कोण आहे आणि त्याला फोडून बाहेर येईल की काय हे देखील बघणं गरजेचं होतं ती जिम्मेदारी विकीने घेतलाय तो म्हटलाय की आता या चक्रव्यूमध्ये मी जातो कुलंदास यार पहिला चेंडू यावेळेस बघा डबल धारी तलवार एका बाजूने विकी तर दुसऱ्या बाजूने आता सूरज की दोन पॉईंट चार पर्यंत सापा टीमची पाठी राखे अतिशय आनंदित होते शेवटच्या तीन चेंडूवर पाहतोय की एकदम शांत तुफान आले खेळ पट्टीवर नक्कीच म्हणून म्हटलं होतं डॉमिनेट नाही ना ना करू शकत दोन्ही संघ पूर्ण आजच्या दिवसामध्ये सर्व संघांना हरवून इथपर्यंत जर पोहोचलेत तर ते या सिच्युएशन मध्ये लढू शकतात आणि आता माशाला का लाटणी मिळत्या तयारी केली होती स्विची पण इथे बघा एक धाव मिळेल आणि एका दाव्याने धावसंख्या फळकावरती जाऊन आहे ती म्हणजेच थर्टी टू बत्तीस या आकड्यावरती ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होते तुम्हाला टार्गेट सेट करावे लागतील पहिला टार्गेट कम्प्लीट झाला पंचवीसचा त्यानंतर बत्तीस वरती पोहोचले आता असं म्हणावं लागेल की पन्नास पर्यंत पोहोचू शकता तिथून आक्रमण केलं कोणावर मेन कार्ड खेळाडू अतुल यांच्यावर हल्ला बोल चढवलाय आणि आता मात्र एक चांगल्या स्थितीकडे जवळपास ही सरासरी जर कायम राहिली तर पन्नास साकडा सहज पार करेल आणि अशा स्थितीमध्ये वसा टीमच्या अगेन्स्ट पन्नास साकडा पार करणं इजी राहणार नाही आहे गोलंदाज सज्ज होतोय अतुल सरवली अँड टोकाकडनं गती परिवर्तन बॅक फुटला जातोय छोट्या बॅकचा वापर पुश माहीत आहे जिथं चांगले चेंडूवर षटकार येत नाही स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे क्रिकेटची लाईफ लाईन आपण सांगतो डबल शिंगल घेणं स्ट्राईक रोटेट करणं धावपल हलता ठेवणं या गोष्टीला प्राधान्य देतोय या एका धावने टीमची धावसंख्या पुढे ती आता मात्र तेहतीस बघा मी म्हणेन की कौतुक करण या फलंदाजाचं सुरुवातीला मोठा फटका मारण्याच्या तयारीत होते पण जसं बघितलं चेंडू स्लोवर आहे स्वतःला बॅक केलं पुन्हा एकदा हलक्या गतीने खेळून काढलं गेलं हा पहा हा पहा अपील स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंगला विकेट पुन्हा एकदा परिस्थिती कधी सापाड करते तर कधी वसार घडे म्हणजे नियती देखील बघा ना किती चांगल्या पद्धतीने खेळ करते तो कभी अडि गतीमध्ये परिवर्तन दिमाकाचा वापर केला या बॅटरीला कसा फसवायचाय स्लो राऊन चिडू टाकला बॅटची ची कड आणि सहा चिडू नंतर जिल्लोष करण्याची संधी सापा टीमच्या पाठीरा विकेट विकेटची आवश्यकता ती तो विकेट प्राप्त करतोय नक्कीच विकेटची गरज होती कारण की दोन्ही फलंदाज आता आक्रमकता धारण करत होते दोन्ही फलंदाजाने खांदे सैल करायला सुरुवात झाली होती ठाऊक होतं इथून हे दोन बॅटर्स जर मैदानावरती खेळत आहेत तर सिच्युएशन बदलेल आणि बघा एक विकेट टेकिंग डिलिव्हरी पुन्हा एकदा जिथे जिथे परिस्थिती होती तिथे जाणून ठेवलं गेलाय पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर सूरज परतले गेले पण ज्याच्या बॅटमधनं दोन विस्फोटक फटके निघालेलं तो फलंदाज विकी अजून देखील मैदानावरती स्ट्रायकर एंडला उभा आहे विक्कीवर मोठी जबाबदारी असेल वसा टीम आणि इथं मात्र अतुल अच्छा विकेटची आवश्यकता तो ब्रेक थ्रू मिळून देतोय कमबॅक खूप छान करताना टॉप फोरसाठी हा सामना आहे तो जिंकेल टॉप फोरमध्ये प्रवेश करेल अतुल तयार यार ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा काय तो पहावा लागेल वाईट बॉल एक्स्ट्रा धाव दिली जाईल आणि मग अतिरिक्त धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती एकने ने वाढती थर्टी फोर चौतीस या आकड्यावरती चौतीस जावा बघता बघता आता मात्र कम्प्लीट झाला शतक क्रमांक चौथ आहे अतुलचा पुढचा चेंडू तयार स्लव चेंडू पुन्हा एकदा मिश्रण गती परिवर्तन चेंज ऑफ पेस चेंज ऑफ वेरिएशन हे वेरिएशन करणं गरजेचं असतं म्हणतात ना की निसर्गाचा सर नियम आहे बदल बदलाल तर मग बदल घडवाल आणि इथे बघा बदल खूप चांगल्या पद्धतीने घडवतोय प्रत्येक चेंडू वरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे जबरदस्त कामगिरी अतुल सज्ज होताना याच पात्र हा फटका चांगला आहे फेक कोण देतोय चेंडूला बॅकवर्ड स्कुलेजच्या वरतून हा टावरिंग षटकार कारण की नंतर बॅटिंग तुम्हालाच करायची आहे जा। जर विचार केला आपण आतापर्यंतच्या खेळामध्ये चार षटक कंप्लीट झाली पहिल्या बारा चेंडूमध्ये फक्त बारा धावा नंतरच्या बारा चेंडूमध्ये पाहिला आपण तर धावेचा वेग खूप मोठा आहे याचं कारण विकीसारखा का बॅटर अजून खेळपट्टीवर आहे सुरुवात चांगली बॅटिंग करून गेला आणि आपल्या टीमला मात्र एक चांगल्या स्थितीकडे घेऊन जाताना पाहतोय या परिस्थितीमध्ये लढणारा फलंदाज मैदानामध्ये हवा होता आणि सूरजने देखील बघा सूरज, देखी सूरज परतला गेला पण पर सूरजने जाता जाता एक चांगलं काम करून गेला की जो दबाव होता ना तो दबाव हटवून समोरच्या संघाला चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला गेला समोरच्या संघाला टीम मिटिंग घेण्यासाठी टी भाग पाडलं गेलं ह्या कंडिशन्स जेव्हा येतात ना तेव्हा थोडासा दबाव होतो की काय पण बघा आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी स्वतः या संघाचा कर्णधार नेल्सन मडवी गोलंदाजीवरती आलाय सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे चाळीस धावा लागल्या येणाऱ्या सहा चेंडूवरती मी म्हणेन की दहा जरी धावा आला ना तरी पन्नास धावा या ज्या पद्धतीने वसार संघाची गोलंदाजी मी म्हणेन की पन्नास धावा देखील परिपक्व आहेत आणि अगदी बरोबर उल्लेख केला आपण कारण की दमट वातावरण आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त धावा करण्यासाठी खूप उच्च कोटीची बॅटिंग करावी लागते नेल्सन आजच्या दिवसामध्ये प्रभावशाली कामगिरी पाहायला मिळाली नाही फक्त एक मॅच जर अपवाद वगळला आपण पन। पण इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल पहिलाच चेंडू पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न बॅटची मोठी कट कर, तळम्यानकडे कुठलाही क्षेत्रक्षक नाहीये चेंडू आणण्यासाठी धावणार दोन्ही क्षेत्रक्षक पंचा इशारा येतोय सीमा पार आलाय हा पहिल्या चेंडूवर चौकार जी आताची मॅच खेळत आहे याआधी त्यांनी दोन दोन मॅच खेळलेले आहेत uh, टीम सापड संघाचा सा विचार केला तर याआधी त्या दोन्ही मॅचमध्ये प्रथमत बॅटिंग केली होती त्यानंतर ता धावा डिफेंड करण्यासाठी उतरलेले आहे आणि त्याचबरोबर जर वसार संघाचा विचार केला त्यांनी प्रथमत फिल्डिंग केली होती आणि त्यानंतर चेसिंगला उतरलेले आहे आता इथे परिस्थिती वेगळी आहे सापाड संघाला धावा चेस करायचा आहे आणि त्याच वसारला डिफेंड करण्यासाठी उतरायचं आहे त्यामुळे परिस्थिती वेगळी असेल बघा पारितोषिक आलंय नेल्सन मडवीला जर जर वसार संघाने तीन लगातार तीन चेंडू मध्ये तीन षटकार जर मारले गेले तर रोख रक्कम पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज आलाय आमच्यापर्यंत जगन जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून बघावं लागेल आणि पहिला तर नक्कीच आलाय एक लागला गेलाय आधी जर बघितलं गेलं तर एक चौकार एक षटकार पाहायला मिळतोय बघा ब लागेल वसार संघ इथून लगातारचे तीन षटकार मारतो का नेल्सनच्या अगेन्स्ट आणखी एक आणखी एकदमदार ताकदवान आहे चेंडू प्रयत्न केले होते पण निघून गेलाय सीमारेषा बाहेर लगातारचे दोन आले तिसरा येईल का पाच हजार चा ठरेल का करायला तब्बल पाच हजार रुपये निल्सन मडवी यांच्या अगेन्स जर तीन षटकार मारले दो दोन आले आणि आता मात्र तब्बल पाच हजार रुपयाच आहे आणि त्याचप्रमाणे जितूदा शेलार यांच्या माध्यमातून देखील एक हजार आणि त्याचप्रमाणे पवनशेठ पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून देखील दोन हजार हा बघा आला 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 पाच दोन सात आणि आठ हजार रुपयाचे तीन षटकार होते महागडा ठरलाय खूप जास्त महाग आहे चर्चेत राहील हा फलंदाज बॅटिंग करतोय वनमॅन आर्मीच्या रुला करताना विकी काय वसा टीमचा हा विकी रन मशीन बनतोय आणि दोन षटकार मारले मड़वीला तर अजून पाच हजार रुपयाचा कॅश प्राइस शेट पाटील यांच्या माध्यमातून पण इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आदरणीय पवनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राईज जे होतं ते आहे त्याचबरोबर पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज देखील आहे बघा हे हे भिवंडी क्रिकेट आहे सर इथे तुम्ही जर क्वालिटी क्लास दाखवता ना तर तुम्हाला तुमच्या क्वालिटीला कदर करणारे खूप आहेत आणि इथे देखील तेच पाहायला मिळतंय हे चित्र अनेकदा आपण पाहिलंय आणि आता देखील तेच पाहायला मिळतय सर्व मान्यवरांचं धन्यवाद जाऊयात मॅचकडे कडे धाऊ संख्या टोटल फळकावरती जाऊन पोहोचली आहे सिक्स्टी टू धावा एक क्षण असं वाटत होत की धावा लो स्कोरिंग की काय पण थांबवलं विकेने संपलेली नाही कारण की मी अजून जिंकलेलो नाही अगदी बरोबर उल्लेख केला आपण यावर चांगला चेंडू होता कट केले खाली क्षेत्रामध्ये आउटफील्ड खूप चांगली आहे चेंडू मागे दोन दोन शतक चिडू आणण्यासाठी धावणार आणि महागड षटक इथं मात्र समाप्त होतोय तब्बल किती धावा आमचे गुणलेखक सांगतील सव्वीस पहिल्या दो दोन षटकामध्ये सापा टीमचं मनोबल उच्च कोटीवर नंतर विक्की आला आणि आदरणीय जितू शेलार दादा यांचे सुद्धा एक हजार एकूण आठ हजार रुपये आमच्या बॉक्स बॉक्समध्ये आहेत खूप चांगला खेळ खूप चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडनं देखील पाहायला मिळाला थँक सो मच कॉम्बॉक्स आजचे आमचे प्रमुख अतिथी आज मुळाची उपस्थिती ज्या ज्यांची आम्हाला लाभली इतके गावचे विद्यमान सरपंच आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत आणि मी विनंती करतो आमच्या स्पर्धेचे परणेते विद्यमान सरपंच सरवली गावचे उत्तमजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल आज मुळाची उपस्थिती नेहमी साहेबांचा शेड्यूल फार बिझी असतो बट आज वेलात वेल काढून साहेबांनी या स्पर्धेला मुलाची उपस्थिती दिलेली आहे आणि हा मेगा सत्कार साहेबांचा जा केला जातो एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ द्या जगनशेठ पाटील साहेबांसाठी इतडे गावचे सरपंच आहेत बट हे नाव ऑल ओव्हर ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे कारण सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच दादांचा पुढाकार असतो त्यानंतर शुभ सन्मान आपण करणार आहोत शिक्षण महर्षी आदरणीय करसनजी ठाकरे साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत एक फार मोठं व्यक्तिमत्व आज दादांची देखील महत्वपूर्ण उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे आणि उत्तमजी चौधरी दादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जात आहे त्यानंतर आमचे आदरणीय लक्ष्मणजी चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत मी पुन्हा एकदा उत्तम दादांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे आदरणीय लक्ष्मणजी चौधरी साहेबांचा सा देखील हा शुभ सन्मान केला जात आहे अगदी महत्वपूर्ण उप, उपस्थिती साहेबांची त्यानंतर माझे सरपंच आदरणीय रतनजी भोईर साहेब त्यांचं देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत मी पुन्हा एकदा उत्तम उत्तमदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान करायचा आहे वासपीठावरती आज खऱ्या अर्थाने भरपूर दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण क्रिकेटवरचं जे प्रेम जे प्रेम आहे जॉनमान क्रिकेट संघ सरवलीवरती आमच्या सरपंच साहेबांवरती ते प्रेम दाखवण्याकरिता आज आमचे लाडके मान्यवर वर्त वासपीठावरती उपस्थित राहिले सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो जाऊया या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा काय घडेल काय बिघडेल कोण पोहोचेल सेमीफायनलमध्ये ऐकूया सुनीलजी पवार आणि मुनीजी पाटील यांच्या सुमन दूरवाणीतून थँक्यू दरम्यान पारितोषिक येते आदरणीय पवनजी पाटील यांच्या माध्यमातून बघा प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे षटकाराच्या बाहेर झेल घ्या आणि रोख रक्कम कॅश प्राईज पाचशे रुपये कमवा म्हणून म्हटलं होतं ना की हा भिवंडी क्रिकेट आहे किंवा या विभागामध्ये सर तुम्ही प्रेक्षक असो तुम्ही खेळाडू असो तुम्ही समालोचक असो तुम्ही स्कोरर असो कोणीही असू द्या तुम्हाला तुमच्या कलेला कदर केली जाते आणि इथे ते देखील तेच पाहायला मिळतं पारितोषिक सगळ्यांना दिलं जात खूप मोठं आव्हान आहे प्रकारे इथं मात्र बॉलिंग पहिले आपण अंतिम षटकामध्ये आता तोच खेळाडूमध्ये टीमचा कॅप्टन यांच्या अगेन्स्ट आक्रमण स्वीकारलं होतं आणि तब्बल सव्वीस धावा वसूल केल्या होत्या आणि ती क्षमता आहे ती ताकद आहे नीलचन मडू मध्ये सामना एवढं सोपं नसणार आहे सामना मी तर म्हणेन की निजित मोडी जर विचार केला आपण आज बॅटिंग चांगली आपण एक कॅश आहे आदरणीय शिक्षण ठाकरे साहेबांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज निलशर मडवीच्या बॅट जर सिक्सर हॅट्रिक आली तर दिले जातील पाच हजार रुपये आणि त्याचप्रमाणे जितूरादा शेलार यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राईज आहे सापाटच्या सर्व फलंदाजांना संधी आहे जर सिक्सर हॅट्रिक कम्प्लीट केली तर एक हजार जातील तर गोलंदाजी आणि पवनशेठ पाटील सभांच्या माध्यमातून देखील कॅश प्राईज आहे दोन हजार रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल सिक्सर मडवी साठी सूरज सज्जवताना पहिल्या चेंडूवर प्रहार आणि मात्र हवेत तू थांब मी खेळ घेणार हेच सांगतोय सूरज आणि पहिल्या चेंडूवर मात्र परतीचा परवास करताना मात्र पहिला बॅटर नाही पाचशे रुपयाचं कॅश प्राईज इथं आता दिलं जाईल जगनशेट पाटील साहेबांच्या माध्यमातून निल्सन मडवीला झिरोवर आउट झालं त्या अनुषंगाने हे प्राईज दिलं गेलं प्रेम आहे आणि की त्या दोन्ही मान्यवरांचं खूप मोठं प्रेम आहे आणि आता मात्र निराजनक स्थितीमध्ये प्रतिता प्रतीचा प्रवास करताना मोठा धक्का बटला आणि ज्या विकेटची आवश्यकता सूरज प्रत्येकदा विकेट प्राप्त करते सपाटस बॉलिंग चांगली गोलंदाजी म्हणून म्हटलं जातं ना की कि से डरकर नौका कभी पार नाही होती और कोशिश करने वालो की कभी भी हार नाही होती प्रयत्न केले परमेश्वराच्या पायरीपर्यंत उभं आहेत पण आता बघावं लागेल टीम वसार की सापाड कारण की टार्गेट दिलं गेलंय टोटल सदुसष्ट धाबांचं खूप मोठं टार्गेट आहे असं म्हणावं लागेल पण तिथपर्यंत पोचायचं देखील असेल तर त्या प्रकारची बॅटल देखील द्यावं लागेल त्या प्रकारचा लढा देखील द्यावा लागेल बघा एक विकेट परतला गेलाय पण आता जे काही झालंय ते विसरून आता काय करता येईल ना याच्याकडे जास्त फोकस करावं लागेल हलक्या गतीने खेळून काढलाय अगदी शॉर्ट ऑफ मिडऑला खेळाडू त्या नत होता डायरेक्ट हिट आणखी एक विकेट परतला असं पण इथे भाग्यशाली ठरले एक धाव कंप्लीट केली एका धावने वैयक्तिक खातं उघडलंय सांगित खात उघडलंय धाव संख्या मनीष जर विचार केला पण एक एक धावने काही साध्य होणार नाही कारण की तुम्हाला षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे पहिल्या दोन षटकामध्ये जर तुम्ही पंचवीस किंवा तीस पर्यंत गेले तर मात्र हा सामना एक अतिशय थरारक पाहायला मिळेल गोलंदाज सज्ज होते सूरज पात्र हा फटका हवेत फटका हवेत चेंडू खाली क्षेत्राच्या प्रवास करताना मोठा धक्का बाटलाय का म्हणून म्हटलं होतं ना की तुम्हाला या कंडिशनमध्ये प्रत्येक तुमचा जो पण तुम्ही डिसिजन घेता जो पाऊल टाकणार आहे तोच विचार करून टाकावा लागेल कारण की या सिच्युएशनमध्ये एक एक चूक तुमच्या संघाला इथून परतीच्या प्रवासाला लावेल ठाऊक या दोन्ही संघांना आणि त्याचबरोबर खेळ करताना बघा पहिले तीन चेंडू हाताळले गेले दोन विकेट आणि एक सिंगल धापायला मिळते निश्चित जर आपण सापाट संघ जेव्हा गुलंदी करत होता पहिल्या दोन षटकामध्ये पूर्णपणे धबधबा कायम होता शेवटच्या तीन षटकामध्ये मात्र धावाचा पाऊस पडला आणि आता मात्र जेव्हा हा संघ बॅटिंग करतोय पहिल्या षटकामध्ये बॅक फुटला आहे ज्याप्रकारे बॉलिंग अटॅक पाहतोय आपण दोन महत्त्वपूर्ण फलंदाज प्रतीचा प्रवास केला आहे दोन मोठे धक्के इथून वापशी करणं थोडंसं कठीण जाईल अशा स्थितीमध्ये टार्गेट करावा लागेल एखाद्या गोलंदाजाला पहा हा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं गेला आणि त्यानंतर आणखी एक निर्धाव चेंडू याच प्रकारची सिच्युएशन टीम वसार संघावरती पण होती फक्त फरक इतकाच आहे की तेव्हा विकेट नव्हते मी आलेले पण दबाव असाच होता या दबावाला तुम्हाला आता थोडस जाऊन द्यावं लागेल दबावाला थांबवावं लागेल आणि त्याच तुमचा चांगला खेळ चालू करावा लागेल ऑन साइडला खेळला गेला बॅकवर्ड स्क्वेअरला गेला खेळाडू तैनात त्या एक धाव मिळेल धाबेचा प्रयत्न केला जाईल का काही धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचते रजा घेतात आजचे आमचे प्रमुख अतिथी आदरणीय जगनशेठ पाटील साहेब आणि त्याच्या समेत आदरणीयजी ठाकरे साहेब आमच्यामधन रजा घेतात अगदी मुळाची उपस्थिती त्यांनी या स्पर्धेला दाखवली त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतो आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि याच दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे शिवसेनेच्या उपतालुका तालुका प्रमुख आदरणीय श्यामदादा चौधरी सामाना आम्ही विनंती करतो की आपण देखील यायचं आहे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत नेखित च प्रकारे सज्ज होतोय गोलंदाज आता मात्र निकित छप्रकारे एक मोठं आव्हान आहे आणि इथून सामना कोण घेऊन जाईल सध्या तरी पाहतोय स्थिती मजबूत स्थितीमध्ये वसार संघ सज्ज होतोय गोलंदाज पलटी फटका या चांगला आहे चेंडू जाईल इथं माता सीमा पार आलाय हा चौकार आणि धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली ती टोटल सहा आकड्यावरती चेंडूंचा विचार केला तर मग या शतकातील चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तो म्हणजे सहा म्हणजे एका शतकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती दोन गडी बाद झाल्यात दोन गडी परतलेत आणि त्याच्या जोडावरती सहा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती गोलंदाज तयार होत आहे कुणाल तर व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि टीमचं कुणाल सज्ज होते सरवली आण टोकाकडनं निश्चित पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे अपेक्षा होते की सूरज कशाप्रकारे मारा करेल त्यावर खरा उतरला दोन महत्त्वपूर्ण विकेट आणि धावासुद्धा कमी पूर्णपणे दबाव खाली आता मात्र सपाट टीमची बॅटिंग लाईन पाहतोय पावर प्ले दुसरं पाहतोय आपण पी टू इथून मात्र निश्चितच चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे अजून समजा संपला नाही ज्या प्रकारे परिस्थिती होती वसाट संघासमोर संग। तीच परिस्थिती पाहतोय इथून मात्र या जोडीवर खूप काही अनुन असेल विकनेस सातत्याने चांगली कामगिरी करतोय आजच्या दिवसामध्ये कुणाल घडगे गोलंदाजीवरती हिला चेंडू बॅटची कडा होती त्यानंतर शॉर्ट फाईनला खेळाडू निघून चेंडू निघून जातोय आणि जर बघितलं गेलं तर एक ही धाव कंप्लीट केली गेली आणि एका दावे निश्चित संख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळेल जाऊन आहे सात या आकड्यावरती बघा दुसरं पॉवर प्ले चालू झालाय दोन विकेट मात्र इथून गमावलं गेलेत आता टॉप ऑर्डरच्या बॅट्समनमधले मधले दोन सलामीचे फलंदाज परतले गेलेत पण आता इथून येणार हे दोन फलंदाज आणि मिडल ऑर्डर्सवरती वरती जास्त दबाव आहे त्यांना खेळ करावं लागेल मी म्हणेन की ज्या पद्धतीने विकी सारखा फलंदाज मैदानात उतरला होता प्रकारे विकी सारखी पारी आता सापाड संघाला खेळून करून दाखवावी लागेल मैदानामध्ये त्याच पारीची गरज आहे कारण की तसे फटके जर आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये इन होऊ शकतो संघ सापाड तरी पण जर विचार केलं आतापर्यंत आपण निश्चित दिल्ली काफी दूर आहे सापाड टीम साठी ज्या प्रकारे प्रदर्शन पाहिलं होतं आपण बॅटिंगचं तर सज्जवताना प्रत्येक गोलंदाज कुणाल सरवली अँड ही जोडी विकी वर एक मोठी जबाबदारी असेल नक्कीच दिल्ली लांब आहे पण मी म्हणेन की दिल्लीपर्यंत पोहोचायचे तर आता लोकलची सवारी सोडून राजधानी एक्सप्रेस पकडावी लागेल तुम्हाला तिथे जर एक्सप्रेसने आल तर धावा बनवू शकतात बॅकपुट टॅप केलंय परत एक सिंगल इथून मात्र डबल सिंगलनी प्रवेजी छायाकडे निश्चित होणार आहे ज्या प्रकारे आपण चर्चा केली होती की सामना कसा रंगेल कसा होईल कोण खेळेल जास्त कशा स्थितीमध्ये सामना घेऊन जाईल कुठला बॅटर घेऊन गेला तो विकी खास होसा टीमचा ज्यांनी अप्रतिम टोलीजींक बॅटिंग केली आणि एवढं भल्ल मोठं आव्हान उभं केलंय गोलंदाज कुणाल प्रत्येकदा स्पाचा लॉफ्टेट उंच उंच आणि निश्चित सहा धावा मिळेल एवढा लांब हा आलाय षटकार बघा मोठा फटका आलाय मोठा फटकाने धावसंख्या फटका फळकावरती जाऊन पोहोचते चौदा आकड्यावरती इथून माशाला पुन्हा ऑन केलं जाईल का बघावं लागेल चौदा धावा फळकावरती आहेत तसं यार आणखी एक आणखी एक ब्लास्ट दुसरा फटका पण इथे क्षेत्रक्षकाच्या सरळ हातामध्ये एक क्षण वाटत होतं चेंडू निघून चाललाय की काय एक क्षण वाटत होतं विकीची पारी पुन्हा एकदा दिसेल की काय पण दुसऱ्या क्षणाला मी म्हणेन की वातावरणाचा अभाव होऊ शकतो या फटक्यामध्ये अटिचितं आपण चर्चासुद्धा केली होती की जेव्हा तुम्ही पाच षटकामध्ये पंचावन्न किंवा साठपर्यंत मजल मारतायत नंतर बॅटिंग करणं कठीण आहे तरी पण चूक केली नाणेफेकीचा कोळ जिंकला होता जर पाच षटकामध्ये बॅटिंग करून पंचावन्न किंवा साठपर्यंत मजल मारली असती तर ती स्थिती वेगळी असती सापाट टीमसाठी पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे वातावरण जर पाहिलं दमट आहे आणि अशात वेग कमी आहे तुम्हाला परफेक्ट टायमिंग करावं लागेल जर षटकार मारायचा असेल तर शक्ती अपाट टायमिंग परफेक्ट पटक्यामध्ये पाहिजेत नक्कीच तुम्हाला ताकद आता इथे टायमिंग तर लागेलच लागेल त्याच्या समोर टायमिंगला तुम्हाला ताकदीचा मेळ देखील करावा लागेल तरच तुम्ही चांगला खेळ करू शकता आणि इथे फटका फसला गेला आणि जर बघितलं तर विकेट क्रमांक तिसरा परतलाय चौदा या आकड्यावरती नवीन बॅटर हर्षद हर्षद गोलंदाज यार या वेळेस उडवण्याचा प्रयत्न आहे सरळ रेषेमध्ये फटका मोठा आहे फटका सहा धावा देऊन देणारा षटकार येतोय आणखी एक एवढा खराब नव्हता पण ज्या प्रकारे हेलिकॉप्टर फटका उडवलाय अप्रतिम अप्रतिम हर्षदनी हर्षज्ञकारी खाता उघडलंय नक्कीच आता मात्र षटकराची हट्टी जर पूर्ण केली तर निश्चित आमचे प्रवीण दादा पाटील साहेब दादा पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम आता मात्र पाच हजार रुपये दिल्या जाईल किंवा षटकऱ्याच्या हॅटीकला एक मारलंय अजून दोन मारावे लागेल टीमचा सुद्धा फायदा होईल आणि बॅटरचा बँक बॅलेन्स सुद्धा वाढेल नक्कीच बघावं लागेल येईल कारण की दोन फटके मोठे गोलंदाज यार होत आहे या वेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फायनला चेंडू आहे एकदा कंप्लीट केली गेली आणि मग एका धाव्याने धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते एका धाव्याने धावसंख्या फळकावरती जाऊन या याकड्यावरती शतकचा विचार केला तर मग दोन शतकांचा खेळ दो समाप्त झालाय दोन शतकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती एकवीस पाहायला मिळतात एका बाजूने जर लक्ष दिलं गेलं तर ज्यावेळेस टीम वसार संघ फलंदाजी करत हो सर पहिल्या दोन शतकामध्ये धावा बारा होत्या दुसऱ्या बाजूने जर बघितलं सापाड संघाच्या पहिल्या दोन शतका धावा एकवीस आहेत हेड टू हेड फाईटने जर बघितलं तर सापाड संघ थोडस का होईना पुढे दिसतोय पण या कंडिशन्स मध्ये ज्या पद्धतीने विकेने फलंदाजी केली ना तसा एक बाटर हवाय अगदी बरोबर कारण की आतापर्यंत दोन शतकाच्या खेळामध्ये दोन्ही टीम हो नजर टाकली तर निश्चित मी तर म्हणे की पूर्णपणे फ्रंट पुटलाय अजून सापाट संघ पण एका जमेची बाजू जो वातावरण आहे त्यांचा एक फटका बसू शकतो या टीमला पण हर्षद शक्ती वापरतो टायमिंग परफेक्ट करतोय आल्या पाऊली षटकऱ्यांनी खातं उघडलं होतं या युवा बॅटरवर खूप मोठी जबाबदारी असेल पण समोर कोण आहे अजून एक तोच गोलंदाज रबतारखे सौदागर सूरज नो डाऊट मोठं नाव चांगला चेंडू टर्न केला मनगटी फटका पाहतोय पण एक सिंगल दुसऱ्या दाजची मागणी ते मात्र करेल काय नकारतोय नकारतोय कारण की धोका घेत नाही आहे विकीकडे सुद्धा क्षमता आहे फक्त एक सिंगल इथे मात्र मिळते एका सिंगलने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते जाऊन पोस्ट ट्वेंटी टू बावीस या आकड्यावरती बघा सूरजच्या च्या अगेन्स्ट पण म्हणतात ना की तुमच्या अगेन्स्ट सतरा चेंडू पंचायत साबांची गरज आहे बघा असं म्हणतात ना की तुमच्या अगेन्स्ट जो संघ आहे ना त्याचा प्रमुख शिलेदारला प्रमुख शिलेदार जर तुम्ही पाडला तर मग तर मग नंतर परिस्थिती बदलेल गोलंदाज यार यावेळेस पहा पलुसकूप करण्याचा प्रयत्न होता खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय का पण एक धाव कंप्लीट केल्या दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव रिस्की होती पण दुसरी धाव ही कंप्लीट केली गेली आणि मग दोन धावेच्या मदतीने दोन धाव संख्या फळकावरती जाऊन चोवीस अजून सामना जिंकण्यासाठी धाव धावेची आवश्यकता आहे सामना संपला नाहीये कारण की ही जोडी आल्या पावली आता मात्र चांगली बॅटिंग करताना चोवीस धावा अजून त्रेचाळीस किमान या षटकामध्ये दोन मोठे फटकीणं गरजेचं आहे गोलंदाज सूरज होताना समोर विकी ज्या विकीने आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग केली या विकीला आपल्या संघासाठी चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे पण हा चेंडू अतिशय चांगला आणि इथं मात्र परतीचा परवास करावा लागेल धक्का भटलाय अजून एक मोठा क्रमांक चौथा मैदानाच्या बाहेर आहे फलंदाज परतला गेला तो म्हणजेच विकी मडवी चांगले फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत होता पण इथे विकीला परतावं लागलं नवीन बॅटर सायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल महेश धबा फळकावरती आहे टोटल चोवीस विजासाठी जर बघितलं गेलं तर पंधरा चेंडू आणि त्रेचाळीस जाव्यांची गरज आहे उलंदाज यार पुढचा चेंडू महेश पहिला चेंडू ऑन साईडला खेळाडू आहे तिथे थोडस पाहायला मिळते एकदा मिळेल दुसऱ्या धाव्याची कॉलिंग यस नो येस नो मध्ये थोडासा लडबड लागेल ला, पण एकच जाव आणि एका धाव्याने संख्या फळकावती वाढताना पाहायला मिळेल जाऊन पोहोचत ट्वेंटी फाईव्ह पंचवीस या आकड्यावरती हर्षद सज्ज होतोय खेळण्यासाठी विश्लेषण जर पाहिलं खूप मोठं आहे पण क्रिकेटमध्ये मोठं काही नाही आहे हर्षद क्षमता आहे या स्पर्धा परत एकदा हेलिकॉप्टर फटका पण हा वेळ आहे चेंडूकाली क्षेत्रक्षक आता मात्र अजून एक धक्का बटलाय विकेट च पतन पहाय मिलते हैं विकेट गमावी जर बगित गेल तर मग आता मैदान बाहर जवर जवर पाच गडी बाहेर आहेत बघा ज्या पद्धतीने आपण म्हणत होतो की सदुसष्ट धाबांपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं आहे एक चांगली पार्टनरशिप म्हणजे ती सुरुवात लेट जरी केली असती ना तरी पार्टनरशिप टिकवणं महत्त्वाचं आहे कारण की पवार सर आपण अनेकदा बघतोय ना की गोलंदाजांना जर विकेट मिळाले गोलंदाजाने निदव चेंडू हाताळला ना तर त्यांचा मानसिक मनोबल वाढतो आणि हा मनोबल जर वाढला तर मग येणारा पुढचा चेंडू तितक्या सागतीचा असतो टाइम स्ट्रोक आहे नो मॅन्स लँड मध्ये एकदम मिळाले दुसऱ्या धाब्याची फेकी कंप्लीट होईल का पंचांचा डिसिजन फलंदाजाला परतावं लागतं आणखी एक विकेट आणखी एक गडी माघारी परतता बारा चेंडू आणि एकेचाळीस काय म्हणशील ज्या प्रकारे स्थिती पाहतोय आपण नक्कीच बारा एकेचाळीस हव्यात जर सरासरीचा विचार केला गेला तर वीस पूर्णांक पन्नासच्या सरासरीत धावावं लागेल जे कठीण आहे पण अशक्य अजून देखील म्हणता येणार नाही हा षटक असा पाहिजे की या षटकामध्ये कमीत कमी वीस प्लस जावा कमीत कमी वीस प्लस दावा बनवला गेला तर मग शेवटच्या षटकामध्ये आपण म्हणू शकतो की पुन्हा जर तर अगदी बरोबर फाईट करू शकतात पण ह्या दावा कोण बनवेल महेश खेळपट्टीवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी दुसरी दावा घेण्याचा दा प्रयत्न केला होता आणि आता मात्र प्रति षटकामागे जर विचार केला आपण वीस पॉईंट पन्नासची ची सरासरी हे क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं पहिला चेंडू बाटची कडा शॉर्ट फाईन शॉर्ट थर्ड मानला एक धाव कंप्लीट केली गेली लिग। या पद्धतीने उल्लेख केला ना की क्रिकेटमध्ये सर आपण बाकीच नाही करू शकत कारण की याच क्रिकेटने खूप सारे चेहरे दाखवलेत याच क्रिकेटमध्ये आपण बघा सर सहा चेंडू एका धावेची गरज असताना सहा निर्धाव चेंडू दाखवलेत क्रिकेटने आणि याच सहा चेंडूवरती सर छत्तीस नव्हे ते बेचाळीस धावा देखील होताना दाखवल्यात क्रिकेटने त्यामुळे काही घडू शकतं हा पहा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक बघा उद्याचा जो शेड्यूल आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत उद्या सकाळी ठीक नऊ वाजता पहिला सामना क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर अगेन्स्ट टीम नाना स्पोर्ट्स भादवड दोन्ही संघांनी ठीक साडेआठ वाजता रिपोर्टिंग करायची त्यानंतर त्या मॅचची विजेता टीम नेक्स्ट मॅचमध्ये खेळणार आहे सोनादेव टेमगरसोबत म्हणजे टीम सोनादेव टेमगरने ठीक साडेनऊ वाजता रिपोर्टिंग करायची आहे असा शेड्यूल आहे जर टीम उशिराने आल्या तर फार कमी ओवरच्या मॅचेस होतील आणि त्यानंतर आपल्याला सेमीफायनल्स पाहायला मिळतील यास पात्र हवेत स्वतः बॉलर चेंडू खाली पण जीवनदान घेईल न जिथं आता जे आपण अलाउंज केलेले त्या टीमने ठीक सकाळी साडेआठ वाजता रिपोर्टिंग करायचे आहे आठ वाजून पंचवीस मिनिटांनी टॉस होईल नऊ वाजता पहिला चेंडू टाकला जाईल जो संघ येईल त्या संघाला मात्र पॅनलिज केला जाईल चांगला चेंडू होता चांगला चेंडू आता मात्र न मनीष की जो अंतर आहे म्हणावा करण्याचा प्रयत्न इथून करणार आहे कारण की हत्यार टाकले बॅटरनी नक्कीच आता परिस्थिती बदलत चालल्या आता थोडासा बिकट परिस्थिती आली सर संघ आता मात्र बाग करते स्वतःला पुढचा पुन चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता केली जाते खूप चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने करून दाखवली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर शतक समाप्त देखील झालं या शतकामध्ये जर बघितलं तर पाच लगातारचे निर्धाव चेंडू आले होते आणि जिथं पाहतोय की आपण दूर असं सपाट टीमची पाठीराखी हळूहळू होत मात्र सपाट गावाकडे रवाना होताना पाहतोय पण मित्रांनो एकाप्रमाणे प्रमाणे खचून जाऊ नका खूप चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली एक शुभ सन्मान आपण करणार आहोत आदरणीय अशा अंतरामजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत माझा शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि मी विनंती करतोय निलेश चोरघे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल पुढचा चेंडू यावेळेस पहा हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न शेत रक्षक विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल आणखी एक विकेट आणखी एक गडी आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर माघारी परत जर लक्ष दिलं ना तर वसार संघाचे जे चाहते आहेत जे युट्यूब वरती पाहत असतील पहिले दोन षटक बघून त्यांनी आशा सोडून जर बंद केला असेल ना मोबाईल तर त्यांना आता मसेज पोहोचला असेल की बघा परिस्थिती बदलली अगदी बरोबर जेव्हा तेंडुलकर शहाण्णव पासूनच फॉर्म मध्ये आला कायशिक लोक टी व्ही बंद करायचे नंतर उघड पाहतो तेंडुलकर अजून खेळायचा त्या प्रकारे वसार टीमची राखी असेल यावेळेस आता पाहतोय की आपण फक्त फाईन ग्लास पाहतोय दिशा देली भरत। चे दोन चेंडू खूप महागडे ठरले होते तिथून खऱ्या अर्थाने धावाचा वेग वाढला होता हरकत नाही निल्सन मडवी अँड कंपनी पलचा फटका कोण जेल गेल ओ आणि मला वाटते की आज चौथी संध्याकाळ आहे आणि साहिल पहिला एकतर्फी सामना पाहतोय आपण नितीन अंतिम षटक काही चेंडूचा खेळ बाकी किती धावांचं अंतर कमी करते पराभवाच या पात्र हा फटका चांगला नाही आहे चांगला झेल अजून एक बॅटर होतोय फेल आणि आता मात्र एक रेकॉर्ड पाहायला मिळेल काय मला वाटतं की किती चेंडूचा खेळ भाग्य आहे एक एक चेंडू जर निर्धाव टाकला तर या स्पर्धेतला पहिला विकेट मेडन षटक आतण्याचा रेकॉर्ड सुद्धा नितीनच्या नावावर धन्यवाद नावावरती काम करेल का विकेट प्लस मेडन इथून टाकेल का हे सगळ्या प्रश्नाची उत्तर येणारे एका चेंडू वरती आहेत चला बघूयात बघूयात नितीन हा रेकॉर्ड काम करेल का आणि यावेळेस सुडवलाय चेंडू आणि सरळ सीमा रेषा बाहेर जाता जाता येतोय ये षटकार सो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये ना जीवन दाण फुगलं अंतिम चरणावरती येऊन चांगली बॅटिंग केली तोच विकी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या अगोदरच्या मॅचचे देखील मॅन ऑफ द मॅच बाकी आहे ते देखील आम्ही देणार आहोत विक्या पण यायचं आहे आणि प्लस आठ हजार रुपयाचा कॅश प्राईज ते देखील आपण देणार आहोत बघा टीम वसार, तुम्हाला सेकंड सेमीफायनल खेळायचं आहे म्हणजे ठीक